वर्ष सुपर हिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना सगळ्या सुपर हिट त्याच्यामुळे कृष्णा हे कृष्णा लाडकी आणि विरोधकांच्या खालती का तुम्ही माझ्या झालंय ते आणि अनेकांना कृष्णा कोण म्हणला जे मनोबोर दे काही लोक पीटीवर पडले पडले काही लोक काय काय झालं मला माहित नाही पण या ठिकाणी एवढंच सांगतो तिकडे पुढे आले नाच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज एवढं साफ एकदम दोन टाकलं तो कुठला साबण एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं रायपूर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला अरे भूषण सुधारलंच नाही कुठं गेलो त्या चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आला बाजूला शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एसटीमध्ये आपण 50% सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा बंद करणार तो सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवायचा लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव गरिबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरिबी हटली नाही गरीब हटला गरिबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढली 25 कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणीही उपाशी पोटी झोपता कामा नये भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय
यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी. मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती, मी त्यांना सांगायचो थंपिंग मेजॉरिटी. आता थंपिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो, खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम प्रगती करायची, चौफेर प्रगती करायची, या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर खूप खूप आपले आभार मानतो आणि येत आहे ते काय त्या लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे इकडे त्यांचं सगळ्यांपासून सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावांचा आपण जोरा झाला पाहिजे सगळ्यांच्या आतवरती. लाडक्या बहिणीच्या लाडक्या